गणाधीश जो ईश सर्वा गुणाचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमू शारदा मूळ चत्वारी वाचा गमोपंत आनंद या राघवाचा जय जय रघुवीर समर्थ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। भगवान नारायणाचं वेदस्वरूप आणि अशा वेदशास्त्रोत्तेजक या सभेमध्ये हे कीर्तन पुष्प सद्गुरुनाथांच्या चरणी अर्पण करत या गुरुपौर्णिमेनिमित्त सद्गुरु वाचोनी सापडेना सोय हा तुकाराम महाराजांचा अभंग निरूपणासाठी घेतला आहे। तुकाराम महाराज आपल्या या अभंगामध्ये म्हणतात, सद्गुरु वाचोनी सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी आपणा सारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी लोह परिसाची नसाहे उपमा सद्गुरु महिमा अगाधची तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा। तुकाराम महाराजांचा अभंग निरोपणासाठी घेतला आहे। तुकाराम महाराजांनी काय सांगितलंय या अभंगामध्ये? तुकाराम महाराज म्हणतात, सद्गुरु वाचोनी सापडेना सोय आणि धरावे ते पाय आधी आधी। मानवाला स्वतःच कल्याण करण्यासाठी स्वतःच्या आयुष्यामध्ये प्रगती करण्यासाठी सद्गुरूंना शरण जाण्याचं मार्गदर्शन तुकाराम महाराज करतायत। काय सांगितलंय तुकाराम महाराजांनी? की धरावे ते पाय आधी आधी। मराठीमध्ये एखाद्या गोष्टीचं महत्व अधिक विशद करताना तो शब्द दोनदा वापरला जातो, म्हणजेच भरभर चल पटपट चल। तसंच तुकाराम महाराजांनी म्हटलंय, कधीतरी सद्गुरूंच्या पाशी जायचं नाहीये तर आधी आधी म्हणजे लगेच सद्गुरूंच्या चरणाशी जा। त्याने काय होईल, मानवाच्या आयुष्यामध्ये असणारे त्रिविध ताप आहेत ते दूर करण्याचं सामर्थ्य जर का कोणामध्ये असतं तर ते सद्गुरूंपाशी असतं। हे सद्गुरु कुठे मिळतात? बाजारामध्ये हे गुरु संकल्पनेवर आधारित सोंग घेतणाऱ्यांची संख्या काही कमी आहे का? हवे तेवढे गुरु बाजारात आहेत। ओ, गुरु होणं संन्यासासारखं दिसणं, वैरागी संन्यासी जसे राहतात तसं दिसणं ह्याच्यात काय कठीण आहे? माऊलीने एका अभंगामध्ये म्हटलंच आहे, संन्याशाचे सोंग संपादित चांग परी वैराग्याचे अंग आणिता नाही। संन्याशी दिसणं तसं फार काही कठीण नाहीच, फारच सोपं आहे की राव। भगवी वस्त्र घातली, वरती माळा घातल्या, दाढ्या वाढवल्या, मुंडन केलं की संन्याशासारखे आपण दिसतो, मग गुरु 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 म्हणून सगळेजण मागे येतात। माऊली पुढे म्हणतात, वैराग्याचे अंग कुठून आणणार? जी संन्याशाची खरी ओळख आहे, दया क्षमा शांती, हे संन्यासाचे ज्याच्या अंगामध्ये वैराग्य आहे, ज्याला ब्रह्मपद म्हणजे काय माहिती झालंय, अशा मनामध्ये असणारे दैवी गुण आहेत, हे गुण कुठून आणायचे? थोडक्यात उदाहरण द्यायचं झालं तर आपण बाजारातून उगवत्या सूर्याचं चित्र आणलं आणि आपल्या घरातले कधीतरी वीज गेली, आपण म्हटलं आता काय करायची गरज आहे, वीज येऊ नाही तर न येऊ, आपल्या घरात एवढं उगवत्या सूर्याचं चित्र आहे, त्यातून प्रकाश येणार आहे का? नाही। अहो तसंच आहे, उगवत्या सूर्याचं चित्र प्रकाश द्यायला सक्षम नाही, तसं वरवर वेश परिधान केलेले हे संन्यासी आत्मोद्धार तर नाहीच नाही, स्वतःचा उद्धार नाहीच, तसा तो दुसऱ्याचाही उद्धार करू शकत नाही, त्याच्यासाठी योग्य तोच गुरु लागतो। आणि अशाच सद्गुरूंचे पाय धरण्याचे तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये सांगितलं आहे। नाही तर आजकालचे सगळे गुरु म्हणजे आटाव गुरु पटाव चेले, अमावस्येला आले आणि पौर्णिमेला गेले, असा सगळा हा कारभार चाललेला असतो। मग ह्या सद्गुरूंना भेटण्यासाठी नेमकं काय करावं लागतं? तर माणसाने ज्याला सद्गुरू भेटीची आस आहे त्याने भगवंताची साधना करायला सांगितली। तुमची साधना झाली, योग्य त्या वेळेपर्यंत तुम्ही साधना केलीत, योग्य ते सामर्थ्य तुमच्या शरीरामध्ये आलं
आणि मनातले षडविकार थोडे थोडे का होईना दूर होयला लागले की सद्गुरू स्वतःहून तुम्हाला शोधत येतात आणि येतात नव्हे पूर्ण कृपा करतात. आणि अशी सद्गुरूंनी पूर्ण कृपा केली की मानवी आयुष्याचं कल्याण व्हायला फार वेळ लागत नाही आणि सद्गुरू कृपा करतात, पूर्ण कृपा करतात. या सद्गुरू कृपेचा अनुभव अनेकांनी घेतलेला आहे आणि स्वतः तुकाराम महाराज त्याच्यासाठीच आपल्याला सांगतात की धरावे ते पाया आधी आधी. सद्गुरूंनी कृपा केल्यानंतर आपणा सारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे ह्याचा पूर्ण अनुभव आपल्याला येतो. म्हणून तर सद्गुरू माऊली असं म्हटलेलं आहे. आईची उपमा दिली आहे मराठीमध्ये, एक चारोळी आहे की एवढ्याशा चारोळी तर माझ्या नाही मावत, तुझं व्यक्तित्व आत्मा आणि ईश्वर यापेक्षा मोठं आहे तुझं अस्तित्व. आई म्हणजे काय हो, जिथे आत्मा आणि ईश्वर यांचं द्वैत संपतं आणि अद्वैताचा साक्षात्कार होतो ती आई. असंच माऊलीचं म्हणजे सद्गुरूंचं आणि शिष्याचं नातं असतं, पूर्ण कृपा करतात. जसं लोखंड आणि परिस एकमेकाला भेटल्यानंतर काय होतं, सोनच होतं, तसंच या सद्गुरूंच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर मानवी आयुष्याचंही कल्याण होतं. कल्याण करून घेण्याची इच्छा असेल तर सद्गुरूंना शोधलं पाहिजे, त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे आणि नवे नवे त्यांना शरण पूर्णपणे गेलं पाहिजे असं तुकाराम महाराज या अभंगामध्ये म्हणतात. वरी 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 वेश केला परी अंतरी दोष भरला, या दोषाचे दहनाला आत्मज्ञान पाहिजे. आत्मज्ञान म्हणजे काय हो, आपण आयुष्यामध्ये स्वतःला असंख्य प्रश्न विचारतो. आपण विचारांना स्वतःच्या हाताला प्रश्न विचारा, हे म्हणजे काय, माझे हात आहेत, हे शरीर कोणाचं, माझं आहे, मग मी कोण आहे, हा प्रश्न तर अगदी लहान असल्यापासून आपल्याला पडलेला असतो. तो मी कोण आहे ह्याचा साक्षात्कार म्हणजे स्वतःविषयीचं ज्ञान सद्गुरु कृपेने मिळतो. अशी सद्गुरु कृपा आपल्यावर झाली पाहिजे आणि ती होण्यासाठी सद्गुरु भक्ती सांगितली. सद्गुरु भक्ती म्हणजे काय हो, हे सद्गुरु कसे ओळखायचे, फार काही कठीण नाही. सद्गुरु कृपा व्हावी याच्यासाठी कष्ट घेतले तरी सुद्धा सद्गुरु म्हणजे कोणी अशी विशिष्ट व्यक्ती नाही. तुम्हाला आवडेल त्या देवतेला तुम्ही सद्गुरु माना, त्याच्यावरती पूर्ण विश्वास ठेवा, साधना करा, मग तीच देवता तुम्हाला वाटलं प्रभू रामचंद्र घ्या, प्रभू श्री कृष्ण घ्या, स्वामी समर्थ घ्या, दत्तगुरु घ्या, पूर्ण श्रद्धेने त्यांच्यावरती विश्वास ठेवा, त्यांच्या कृपेस पात्र होण्यासाठी प्रयत्न करा, मग तीच निर्गुणातून शक्ती सगुणामध्ये येते आणि तीच समर्थ रामदास होते, तीच स्वामी समर्थ होते, तीच नृसिंह सरस्वती होते आणि तुमच्या कल्याणाचा मार्ग मोकळा करत असते. हीच ती सद्गुरु कृपा आहे आणि ही ती सद्गुरु कृपा जशी अनेक लोकांना झाली, संत महात्म्यांना झाली आणि त्यांच्या आयुष्याचं कल्याण झालं, तसं तुमचं आमचंही हो. ह्यासाठीच तुकोबाराय म्हणतात, सद्गुरु वाचोनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. आणि देवस्वरूप असणाऱ्या या सद्गुरूंच्या चरणाशी एकच मागणं मागायचं, या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने एकच विनंती त्यांच्या चरणाशी करायची, हे ची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा, विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा, गुण गाईन आवडी माझी सर्व जोडी, हे ची माझी सर्व जोडी, नलगे मुक्ती धन संपदा, संत संग देगा सदा, संत संग देगा सदा, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी, कुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय.